ख्रिसमसच्या दिवशी घरामध्ये ख्रिसमस ट्री का लावले जाते, त्यामुळे योग्य नियम आणि दिशा जाणून घ्या, तुम्हाला याचे फायदे होतील। ख्रिसमसच्या निमित्ताने लोक ख्रिसमस ट्रीने घर सजवतात, पण त्याचा संबंध केवळ सजावटीशीच नाही तर वास्तूशीही आहे। वास्तूनुसार ख्रिसमस ट्री लावल्याने घरात सकारात्मकता येते। ख्रिसमस हा सण येशू ख्रिस्ताचा म्हणजेच येशू देवाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 2022 मध्ये ख्रिसमसचा सण 25 डिसेंबरला साजरा होणार आहे। ख्रिसमसच्या दिवशी लोक आपली घरे खूप सजवतात, पण ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्रीला विशेष महत्त्व आहे। ख्रिसमसच्या दिवशी सर्व घरांमध्ये ख्रिसमस ट्री लावले जाते, पण ख्रिसमस ट्रीचा संबंध केवळ सजावटीशी नाही तर घराच्या सकारात्मकतेशीही संबंधित आहे। म्हणूनच नाताळच्या मुहूर्तावर ते लावणे शुभ मानले जाते। नाताळच्या दिवशी ख्रिसमस ट्री लावताना त्याची दिशा आणि स्थान याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे। वास्तुशास्त्रात ख्रिसमस ट्रीचे महत्त्व आणि ते घरामध्ये लावण्याचे नियम सांगितले आहेत। वास्तूनुसार ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्री कसे लावायचे ते जाणून घ्या। ख्रिसमस ट्री साठी वास्तू नियम पहा। ख्रिसमस ट्री लावल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते। वास्तुशास्त्रानुसार ख्रिसमस ट्री नेहमी उत्तर दिशेला ठेवावे। काही कारणास्तव या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही ते उत्तर, पूर्व, वायव्य किंवा आग्नेय दिशेलाही ठेवू शकता। ख्रिसमस ट्री साठीही या दिशा शुभ मानल्या जातात। ख्रिसमसच्या झाडावरही अनेक जण दिवे लावतात। वास्तूनुसार ख्रिसमस ट्रीवर लाल आणि पिवळ्या रंगाचे दिवे लावावेत। ख्रिसमस ट्री कधीही घराच्या मुख्य दरवाजासमोर, अस्वच्छ जागा, कोणत्याही खांबाजवळ लावू नये। ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्री आवश्यक असते आणि ते प्रत्येक घरात लावले जाते। त्याचे मूळ उत्तर युरोपचे असल्याचे मानले जाते। त्यानंतर 16व्या शतकापर्यंत ते जर्मनीमध्ये युरोपच्या आसपास सुरू झाले, जेव्हा ख्रिसमसच्या दिवशी सजावट म्हणून फिर वनस्पती लावली गेली। तेव्हापासून ख्रिसमसला ख्रिसमस ट्री सजवण्याचा ट्रेंड सुरू झाला। काही लोक ख्रिसमसला चेरीची झाडे लावतात। ख्रिसमसचा दिवस झाडाने खास बनवण्याची प्रथा आहे।